नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस आय ऐकमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज तारीख आहे 30 सप्टेंबर 2021. तर आजच्या दिवशी आयोगामार्फत एक नवीन प्रसिद्ध पत्रक आहे. हे प्रसिद्ध पत्रक काय, याच्यातली जी माहिती ती खूप महत्त्वपूर्ण आहे. ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. विषय या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेबाबत टायटल दिली या ठिकाणी. याच्यामध्ये आयोगाची रचना काय, कार्य काय आणि आयोग अपयशी येतो का याबाबत स्पष्टीकरण या ठिकाणी दिले. आपण पूर्ण पाहू. शासन सेवेतील सुयोग व अर्थप्राप्त व्यक्तींची निकोप पद्धतीने निवड करण्याकरता संविधानाच्या आर्टिकल 315 नुसार आयोगाची निर्मिती करण्यात आली असून आर्टिकल 320 नुसार आयोगाची कार्यविधी करण्यात आली आहे. त्यानंतर लेखी संविधानातील तरतुदीच्या आधारे अधिसूचित करण्यात आलेल्या विविध नियमावलीनुसार आयोगाचे कामकाज चालते. याच्यामध्ये त्यानंतर की सुयोग व अर्थप्राप्त व्यक्तींच्या निकोप पद्धती निवडी संदर्भात लोकसेवा आयोगाचे घटनात्मक अधिकार लक्षात घेऊन आयोगाच्या निवड प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण अधिकार प्रदान करण्यात आले आहे. त्यानंतर की संविधानाने सोपवलेली कार्य निष्पृतपणे नंतर पारदर्शक पद्धतीने व कोणाच्याही दबावखाली न येता आयोगाचे स्वतःच्या कार्यपद्धतीनुसार पार पाडता यावी याकरता लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाची रचना करण्यात आली आहे. ओके, याच्यामध्ये स्पष्ट सांगितले त्यांनी. त्यानंतर लेखी रचना करण्यात आली असून सोपवण्यात आलेले कार्य पार पाडण्यासाठी शासन यंत्रणेपासून अलिप्त असा दर्जा लोकसेवा आयोगास देण्यात आला आहे किंवा बहाल करण्यात आला आहे. स्वायत्त स्वरूपाचा कारभार, निश्चित उत्तरदायित्व व शासन यंत्रणेपासून अलिप्तता यामुळे लोकसेवा आयोगाचा कारभार निष्पृतपणे व पारदर्शक पद्धतीने पार पाडणे शक्य होत असते. म्हणजे स्वायत्त दर्जा असल्यामुळे आयोगाला स्वतःचे कार्य ट्रान्सपरन्सपणे पद्धतीने पार पाडता येते म्हणून या ठिकाणी स्पष्ट केले. त्यानंतरले की लोकसेवा आयोगाची निवड प्रक्रिया सेवाविषयक बाबीसंदर्भात घटनात्मक अधिकार लक्षात घेऊन आयोगाची करायच्या पत्रव्यवहाराबाबत आयोगाच्या स्थापनेपासून शासनाकडून वेळोवेळी अनेक आदेश निर्गमित करण्यात आले. तत्कालीन शासनाकडून मुंबई नागरी सेवा वर्गीकरण व सेवा भरती नियम 1939 लोकसेवा आयोगाचे कामकाज कोणत्याही दबाविना चालवण्याकरता स्वयंस्पष्ट तरतुदी विहित करण्यात आल्या आहेत. त्यातले की शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग या ठिकाणी दिले 5 जून 2008 आयोगाबाबत पत्रव्यवहार करताना अनुसरायच्या कार्यपद्धतीबाबत सर्वसमावेश सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 320 प्रदान करण्यात आली कार्य पार पाडण्याकरता आयोगाने स्वतःची कार्य नियमावली किंवा रूल्स ऑफ प्रोसिजर म्हणतो आपण ती तयार करण्यात आली असून आयोगाचे कामकाज सर्वसाधारणपणे सदर कार्य नियमावलीनुसार चालते. म्हणजे आयोगाने एक स्वतःची नियमावली तयार केली, त्याच पद्धतीने आयोगाशी काय करायचा पत्रव्यवहार करायचा यातून ते स्पष्ट सांगितले त्यांनी. नंतर देखील निवड भरती प्रक्रियेसंदर्भात सर्वसाधारण तरतुदीबाबत वेळोवेळी घेतलेले धोरणात्मक निर्णय आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतात. म्हणून त्यानंतर तिसऱ्याची मी सांगितली की आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेसंदर्भात उमेदवाराकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी त्यानंतर अभिवेदने यांचा संबंधित नियमावली त्यानंतर कायद्यातील तरतुदीच्या आधारे आयोगाकडून नियमित गुणवत्तेवर विचार केला जातो. घटनात्मक कर्तव्य पार पाडताना आयोगाकडून निष्पक्षपाती भूमिका घेणे संविधान निर्मात्यांना अभिप्रेत असून कोणत्याही संघटित अथवा असंघटित घटकाच्या दबावाच्या आधारे आयोगाकडून त्याची घटनात्मक जबाबदारी पार पाडणे अपेक्षित नाही. म्हणजे कोणाच्या दबावाखाली काम पार पाडणे आयोगाला अपेक्षित नाही या ठिकाणी स्पष्ट सांगितले. त्यानंतर चौथ्या याच्यामध्ये सांगितले की आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेसंदर्भात नियमांना बगल देऊन अथवा अपवाद करून एखाद्या विशिष्ट प्रकरणी कारवाई करण्याची अथवा कारवाई न करण्याची गैरवाजवी अपेक्षा संबंधित लाभार्थी उमेदवार अथवा काही संघटित किंवा असंघटित घटकाकडून शासन यंत्रणा अथवा राजकीय किंवा अराजकीय व्यक्ती घटनात्मक करण्यात येत असल्याची तसेच त्याकरता अवजयी दबाव तंत्राचा वापर करण्यात येत असल्याची तसेच विविध प्रसिद्धी किंवा समाजमाध्यमाचा वापर करत येत असल्याची बाब अलीकडे प्रकाशनाने निदर्शनात आली. म्हणजे आयोग कोणत्या पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न केला तसं आयोगाच्या निदर्शनातसुद्धा आले असं आयोग म्हणते. नंतरले की विविध संघटित अथवा असंघटित घटकाकडून करण्यात आलेली मागणी आंदोलने मोर्चा कोणत्याही कारणामुळे लोकसेवा आयोगाची कार्य बाधित होऊ नये अथवा कोणत्या प्रकारच्या दबावाखाली आयोगाकडून विशिष्ट प्रकारचे निर्णय घेण्यात येऊ नये असे अभिप्रेत असून त्यानुसार लोकसेवा आयोगाची संरचना करण्यात आली आहे. ओके, तुम्ही पहिल्या संबंधी मराठा आरक्षणामुळे बऱ्याचदा आयोगावर दबाव आला होता. तर आयोगाने सरळ या ठिकाणी सांगितलं की असा कोणताही दबाव आयोगाकडे करता येणार नाही किंवा असा अभिप्रायसुद्धा नाही आयोगावर. ओके, त्यानंतर की त्यामुळं अशा प्रकारच्या विविध पद्धतीने आयोगावर येणाऱ्या दबावाची आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यानंतर पाचवतले या ठिकाणी की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रियेसंदर्भात एखाद्या विशिष्ट पद्धतीने निर्णय घेण्याबाबत अथवा निर्णय न घेण्याबाबत राजकीय किंवा अराजकीय घटक व्यक्तीकडून वैयक्तिकरित्या अथवा संघटितरित्या कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केल्यास अशी कृती आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजण्यात येईल म्हणून व अशा प्रकरणाबाबत आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात येईल. म्हणजे आयोगाने सांगितले की आयोगाची रचना 315 नुसार
जे कार्य चालतं 320 नुसार चालतं, आयोग कोणते किंवा आयोगाचा जे दर्जा आहे तो स्वायत्त प्रकारचा दर्जा आहे, त्याच्यावर कोणतेही राजकीय पक्ष किंवा संघटना किंवा व्यक्ती दबाव आणता येत नाही, असं जर दबाव आणायचा प्रयत्न केला तर आयोगाने स्पष्ट सांगितलं की आयोगाचा असं आम्ही समजू की आमच्या दबाव येण्यात यावे, त्यानुसार आईकडून गंभीर दखल घेण्यात येईल असं आयोगाचं म्हणणं आहे. म्हणजे आयोगाने सर्व आपली स्वतःची भूमिका स्पष्ट केली. तुम्ही पाहिलं असेल मध्ये आरक्षणामुळे बऱ्याचदा आयोगात दबाव आणला किंवा त्यांच्या ऑफिसच्या बाहेर निदर्शनेसुद्धा करण्यात आली किंवा व्यक्तीमार्फत किंवा जे एक्झाम आहे ते डायरेक्ट डिसिजनसुद्धा घेण्यात आले, तर आयोगाला न विचारता असे बऱ्याचदा झालं. तर आयोगाने असे कधी स्पष्ट सांगितले की आयोगाचं एक स्वायत्त दर्जा आहे, त्यानुसार आयोगाचा कार्यभार चालतो. ओके, त्यानुसार ते व्हायला पाहिजे. तर असा प्रयत्न झाला की आयोगात दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तर आयोग या प्रकरणात गंभीर दखल घेईल असं सांगण्यात आलं. सहसचिव माहिती तंत्रज्ञान महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही न्यूज आली. तर मित्रांनो, ही अपडेट होती आयोगामार्फत आली. ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनल अजून सबस्क्राईब केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.